आमच्या बोटावर लागलेल्या शाईला जर तुम्ही चुना समजायला लागलात तर काय होतं? आज अनेक जण सांगतात, अनेक कार्यकर्ते सांगतात, कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती आहे. आज तो शकुनी मामा आहे ज्याच्यामुळे महाभारत घडलं. हे मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा म्हणतात का कमळाच्या फुलासारखा म्हणतात? आदिशक्ती तुळजा भवानी, उभ्या हिंदुस्थानला स्वाभिमानानं जगावं कसं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज येवल्याच्या या ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित असणारे आपणा सर्वांचे आदर्श मार्गदर्शक देशाचे नेते आणि त्याही पेक्षा अडचणींचं आभाळ तोलणारे, संकटाची वादळ झेलणारे आजचं प्रतीक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महासंसद रत्न खासदार, लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे, आव्हाड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष मेहबूबाई शेख, आमदार अशोक बापू पवार, आमदार रोहित दादा पवार, आदरणीय शेटे साहेब, माजी आमदार मारुतरावजी पवार, माजी आमदार कल्याणरावजी पाटील, माननीय अंबादासजी बनकर, संजयजी चव्हाण, आमदार सुनीलजी भुसारा, आदरणीय हेमंत टकले साहेब, माननीय चांगदेवजी होळकर, नरेंद्रजी दराडे, माणिकरावजी शिंदे, कोंडाजी मामा आव्हाड, सगळेच मंचावरील सगळेच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी माध्यमांना विनंती करेन की आवर्जून भाषण दाखवण्याआधी चौफेर जमलेला हा जनसमुदाय नक्की दाखवा. कारण हा जनसमुदाय फक्त भाषण ऐकण्यासाठी आला नाही, केवळ सभा ऐकण्यासाठी आला नाही, हा एक विद्रोह आहे, हा एक रोष आहे. कारण 2019 मध्ये याच येवल्यात येऊन घसा फोडून भाषण केलं होतं आणि याच येवलेकरांनी आता दाखवून दिलंय की त्यावेळी आम्ही जे मतदान केलं होतं ते आदरणीय पवार साहेबांच्या विचारासाठी केलं होतं आणि जर निर्णय बदलला तर काय होतं याचं चित्र अख्ख्या महाराष्ट्राला दिसू द्या म्हणून हा सगळा जनसमुदाय दाखवा. कारण महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मतदाराला हे मान्य नाही की मतदानाचं जेव्हा पवित्र कार्य केलं, मतदानाचं पवित्र कार्य करताना बोटावर शाई लावून घेतली, ती शाई लावताना एका विचारधारेसाठी शाई लावली. आमच्या बोटावर लागलेल्या शाईला जर तुम्ही चुना समजायला लागलात तर काय होतं हे संपूर्ण महाराष्ट्र दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक जण सांगतात, अनेक कार्यकर्ते सांगतात, कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती आहे. मगाशी आदरणीय ताई म्हणायला कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही, वैयक्तिक टीका करण्याचं कारण नाही, पण कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती आहे. कुरुक्षेत्रात नेमकी काय परिस्थिती होती? एकीकडे कौरव होते, एकीकडे पांडव होते. युद्ध सुरू व्हायच्या आधी अर्जुनानं भगवंताला सांगितलं, श्रीकृष्णाला सांगितलं, माझा रथ मधोमध घेऊन चल, माझा रथ मधोमध घेऊन चल. म्हटल्यानंतर कृष्णानं रथ मधोमध नेला, अर्जुनानं सांगितलं, समोर नजर टाकली, समोर रक्ताची नात्याची माणसं होती, गुरुवर्य होते, ज्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं अशी माणसं होती. अर्जुन म्हणाला की अशा परिस्थितीत लढण्याची ताकदच राहत नाही, माझं गांडीव धनुष्य गळून पडेल की काय असं वाटतं. आणि तेव्हा भगवंतानी जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे माझ्या भावांनो. तेव्हा भगवंतानं सांगितलं ही लढाई नात्यांची नाही, ही लढाई नाते संबंधांची नाही, ही लढाई रक्ताची नाही, ही लढाई मानसिक भूमिकेची नाही, ही लढाई नीती आणि अनीतीची आहे, ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे. पण जेव्हा आपण महाभारताचा विचार करतो
तेव्हा आपण फक्त कौरव म्हणतो आणि पांडव म्हणतो, बरोबर? हा, महाभारत कोणामुळे घडलं? कौरवांमुळे घडलं का पांडवांमुळे घडलं? मी काहीही म्हटलं नाही, लोकांच्या मनात जे काही आहे हाच तो शकुनी मामा आहे ज्याच्यामुळे महाभारत घडलं. त्यामुळे जे कौरव आणि पांडव होते तेव्हा आधी भावना अशी होती, वयम पंचाधिकम शतम, म्हणजे आता आपण विरोधात असलं तर त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या जास्त असते त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो. पण त्या पलीकडे जाऊन संस्कृती अशी होती की वयम पंचाधिकम शतम, म्हणजे जर समोरून काही आक्रमण आलं तर त्यावेळी कौरव पांडव जे दोन्ही होते ते भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते. पण याच्यात मिठाचा खडा कोणी टाकला? मिठाचा खडा कोणी टाकला? मिठाचा खडा टाकला तो शकुनी मामाने टाकला. आता हा शकुनी मामा कोण आहे? मला काय कळना झालं आवड साहेब, हे मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा म्हणतात का कमळाच्या फुलासारखा म्हणतात? कारण मला असं दिसताना कमळाचं फुल दिसलं. कारण परिस्थिती आज जर देशातली अशी पाहिली, हे नेमकं का होतं, हे घडतं हे कोणालाही आपलंच आवडणारं नाहीये, पण हे का घडतं याचा एकदा विचार करा. अशा पद्धतीनं पक्ष फोडले जातात हे राज्यात पहिल्यांदा घडलं नाही, हे देशात पहिल्यांदा घडलं नाही, हे वारंवार घडलं जातंय, वारंवार पक्ष फोडले जात आहेत, आमदार पळवले जातात, हे का होतंय? भावांनो, या गोष्टीचा सगळ्यात महत्वाचा विचार आपल्या मनात जागवा. 9 वर्ष झाली केंद्रातल्या सरकारला सत्तेत येऊन, म्हणजे मोदी ऍट 9 सारखे कार्यक्रम सुरू झाले, टिफिन बैठका सुरू झाल्या, असे सगळे कार्यक्रम सुरू झाले, पण केंद्रात बसलेल्या सरकारला याची जाणीव आहे महागाई कमी झाली 9 वर्षात. दर वर्षाला 2 कोटी रोजगार मिळणार होते, म्हणजे 9 वर्षात किती मिळायला पाहिजे होते? 18 कोटी रोजगार आले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव मिळणार होता, शेतकऱ्याचा इन्कम दुगना होणार होता, झालं? ही सगळी पाप बघितल्यानंतर आता आपल्याला जनता आपली जागा दाखवणार याची भावना मनात बळावल्यानंतर मनातला शकुनी मामा जागा झाला आणि वेगळे फासे टाकायला लागला, त्यातून या परिस्थिती उद्भवत आहेत. आज जेव्हा देशातली परिस्थिती बघा, याच्यापेक्षा लोकशाहीची भावा दुसरी काय थट्टा असू शकते? 2014 ला तुला सांगितलं 15 लाख आणि तुझ्या तोंडावर सांगितलं चुनावी जुमला होता, त्याच दिवशी बोटाची शाही, त्या ठिकाणी चुना दिसायला लागलाय लोकांना, हे सगळ्यांना कळलंय. आता वेगळं काय करायचंय? आज संपूर्ण देशाची परिस्थिती बघा, देशात परिस्थिती काय भावांनो, बारकाईने या गोष्टींकडे लक्ष द्या. देशाचा नकाशा समोर आणा. केरळमध्ये भाजप आहे? कर्नाटकमध्ये आहे? तामिळनाडूमध्ये आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे? तेलंगणामध्ये आहे? बिहारमध्ये आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे? राजस्थानमध्ये आहे? हिमाचलमध्ये आहे? सगळीकडूनच हद्दपार करायला लागलेत. आणि अशा वेळी आता काहीही करून उत्तर प्रदेशच्या खालोखाल सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा असणारं राज्य कोणतं? तर ते महाराष्ट्र आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची भूमिका ही भारतीय जनता पक्ष घेतो. आता तुम्ही म्हणाल येवल्यात आलात, येवल्यात आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं कसं असतंय भावांनो, भावाभावात वाद होतात, होतात का नाही? भांडणं होतात, होतात की नाही? भावाभावात वाद झाला म्हणून भावाचं गचुंड पकडायला पाहिजे,
का भावाभावात वाद झाले तर भांडण लावणाऱ्याला आधी त्याची जागा दाखवायला पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे ही भांडणं का लावली जात आहेत आणि ही भांडणं लावली जात असताना आता जे कोणी तिकडं निर्णय बदलणारे असतील आपल्याला पोहे लय आवडतात. मला पोहे जाम आवडतात, पण पोहे आवडत असताना मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. पोहे वाय खात असताना वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, ते कढीपत्त्याचं वाटतं. जवर चव लागते तवर पोह्यात असतो, काम झालं की काढून टाकतो. असं कुणाचं राजकीय नशीब असू नये एवढीच आपण काहीतरी प्रार्थना करू शकतो. कारण आजकाल झालंय कसं, या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा निर्णय घेतला गेला जरूर हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. कारण जाणारे आवर्जून सांगतात, विकासासाठी गेलो, मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी गेलो, तर हा विकास नक्की जाण्याने महागाई कमी होणार आहे का? या विकासानं नक्की कांद्याचं अनुदान येणार आहे का? या विकासानं नक्की कांद्याला भाव मिळणार आहे का? आणि जर या प्रश्नांची उत्तरं देता येत असतील तर मला वाटतं त्यामध्ये जास्त महत्व आहे. नाहीतर आजकाल महाराष्ट्रात एक नवीन देवस्थान तयार झाले, त्या देवस्थानाला जातात सगळे, आज गेले की बाहेर येऊन सांगतात मी फक्त विकासासाठी गेलो, असं सोशल मीडियावर ऐकू आलं. त्या देवस्थानाचं नाव आजकाल ईडीए असं म्हणतात, ज्याला प्रत्येकाला प्रेशर येतं. पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर फार मोठं संकट आलं, अफजल खानाचं संकट आलं. या अफजल खानानं आल्याबरोबर सगळ्या सरदारांना, सगळ्या वतनदारांना फरमान जाहीर केली. वतनदार म्हणजे काय? त्यांना जीवापेक्षा वतन प्यारं होतं, त्यांना निष्ठेपेक्षा वतन प्यारं होतं. असे सगळे वतनदार होते आणि या वतनदारांना अफजल खानानं फरमान जारी केली की जर माझ्याकडे आला नाही, जर माझ्या पक्षात येऊन मिळाला नाही, तर वतन खालसा करू, तर तुम्हाला देशोधडीला लावू, तर तुमच्या घरादारावरून नांगर फिरवू. लक्षात ठेवा, दोन पात्र फार महत्वाची आहेत अफजल खानाच्या या लढ्यात. एक होते उत्तरवळीचे खंडोजी खोपडे देशमुख. या खंडोजी खोपडे देशमुखांना जेव्हा अफजल खानाचं फरमान गेलं, तेव्हा खंडोजी खोपड्यांच्या हातापायाला घाण सुटला, घसा कोरडा पडला. वतनच गेलं तर टिकणार काय? सर्वस्व गेलं तर राहू कसा? खंडोजी खोपडे देशमुखांनी घाईघाईने अफजल खानाची वाट धरली आणि असंच एक फरमान गेलं. ते कान्होजी राजे जे देशमुखांना गेलं, कान्होजी जे ते देशमुखांना फरमान गेल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं, वतन जाईल, होत्याचं नव्हतं होईल, घरादारावरून नांगर फिरेल. कान्होजी राजे जेधे हे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर गेले आणि महाराजांना सांगितलं, महाराज वतन कसलं घेऊन बसलात? निष्ठा महत्वाची, हे तुमच्या समोर वतनावर पाणी सोडलंय. हा महाराष्ट्राचा इतिहास, हा दबावाखाली बाजू बदलणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही तर वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी राजे देशमुखांचा आहे. एवढंच तुम्हाला महत्वाचं सांगायचं. कारण या इतिहासानं दाखवून दिलंय, जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात महाराजांना उभं केलं आणि खिल्लत देतो म्हणाला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मान खाली घेऊन खिल्लत स्वीकारली नाही, तर ते खिल्लत ठोकरून स्वाभिमान दाखवलाय आणि हा स्वाभिमान आज दाखवण्याची वेळ आली आहे. काही लोक म्हणायला लागले, पांडुरंगाला बडव्यांनी घेरलं असं म्हणायला लागले, पण बहुतेक त्या सगळ्या लोकांना वारकरी संप्रदायाची परंपरा कळली नाही. जर वारीला जाता आलं नाही तर जो वारीला गेलेला असतो त्याला वाकून नमस्कार करतो आणि त्याला माऊली म्हणतो, ही वारकरी धर्माची परंपरा आहे. आणि मग संत श्रेष्ठ सावतामाळी महाराज जे म्हणत होते, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, त्या काम करण्यात पांडुरंग शोधना. हा पांडुरंगच जर कळला नाही तर द्यायला निमित्त कुठलंही येत. आणि वाईट एका गोष्टीचं वाटतं, येताना नाशिकला थांबलो होतो. या नाशिकला थांबल्यानंतर कधी गोदावरीच्या तीरावर गेलात, कधी गंगेच्या काठी गेलात, तर अनेक वृद्ध माणसं सुद्धा आपल्याला दिसतात. मागे एकदा गेलो होतो तेव्हा एका वयस्कर, महाराष्ट्रातला नव्हता, पण बाबाला विचारलं, बाबा काय झालं? बाबांनी सांगितलं,
बाबांनी सांगितलं पोरासारखी माया केली पोरगस होत, पोरासारखी माया केली हाताच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, म्हणतील ते सगळं लाड पुरवले सगळं हट्ट पुरवले, त्यांनी फक्त बोट ठेवायचं मी देऊन टाकायचं, त्यांना फक्त तोंडातून शब्द काढायचा मी देऊन टाकायचं, सगळी माया केली सगळं प्रेम केलं सगळं केलं, त्याच्या चुका पोटात घेतल्या त्याच्या डोक्यावर छत्र धरलं आणि एक दिवस पोरानं घरावर हक्क सांगून मलाच बेघर केलं। एक दिवस पोरानं घरावर हक्क सांगून मलाच बेघर केलं। बाबाला तिथूनच नमस्कार केला, म्हटलं बरं झालं, महाराष्ट्रात ही संस्कृती नाही, महाराष्ट्र ही संस्कृती खपवून घेणार नाही। आणि म्हणूनच येताना पाहिलं, येताना मुंबईहून निघाल्यापासून रोहित दादा बघत होतो, आदरणीय पवार साहेबांकडे अनेक नजरा रोखल्या होत्या। कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या पातीचा, कोण कुठल्या धर्माचा, कोण कुठल्या प्रांताचा, प्रत्येक जण टवकारून आदरणीय पवार साहेबांकडे बघत होता। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुतूहल होत, चेहऱ्यावर अप्रूप होत, पण त्याही पेक्षा जास्त प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान होता, तो माझ्या हक्कांसाठी माझा बाप आज मैदानात लढतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विश्वास होता की लोकशाही मूल्यांसाठी या तत्वांसाठी आदरणीय पवार साहेब अजूनही लढतायत। आणि म्हणूनच आज सरते शेवटी एवढंच सांगू इच्छितो, येतो सिर्फ ट्रेलर आहे, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल, जेव्हा हा त्रिशूळ छाताडात घुसेल तेव्हा भल्या भल्यांची पळती भोई झाल्याशिवाय राहणार नाही। आणि जेव्हा हे वादळ घरात घुसेल, जेव्हा हे मादळ महाराष्ट्रात घोंगावेल, तेव्हा भल्या भल्यांचं डोकं ताळ्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, एका कवीनं शिवाजी जवरेंनी ही कविता पाठवली मला आदरणीय साहेबांसाठी। ही भावना केवळ एका कवीची नाही, ही भावना अख्ख्या महाराष्ट्राची झाली आहे, ही भावना अख्ख्या देशाची झाली आहे। कारण माझ्या मताची किंमत ठेवणारा, माझ्या विचारधारेची किंमत ठेवणारा, लोकशाहीच्या मूल्यांची किंमत ठेवणारा कोण आहे, तर त्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार आहे। आणि म्हणून कवी लिहितो, चार चौघांसारखा न ठेविला मी बाज माझा, चार चौघांसारखा न ठेविला मी बाज माझा, आगळे लालित्य माझे वेगळा आवाज माझा, कैक मापांनी मला ते कैकदा मोजून गेले, कैक मापांनी ते मला कैकदा मोजून गेले, लागणार नाही कधीच त्यांना आगळा अंदाज माझा, आगळा अंदाज माझा। आणि याच अंदाजात उभ्या महाराष्ट्राला साद घालण्यासाठी हे वादळ संपूर्ण महाराष्ट्रात घुमवण्यासाठी आदरणीय पवार साहेब सज्ज आहेत। आणि मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा करतो की जेव्हा बाप लढायला उतरतो तेव्हा लेकाचं कर्तव्य असतं खांद्याला खांदा देऊन साथ देण्याचं, ते आपण करतात, त्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा। जय हिंद, जय महाराष्ट्र।